अगदी गच्च झाले असेल, पोटात जुनी घाण साचून पोटांचे बरेच विकार आपल्या मागे लागले असतील आणि काहीही केले आपले पोट स्वच्छच होत नसेल आणि यामुळेच गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, वारंवार पोट दुखणे यासारख्या समस्या जर आपल्याला होत असतील तर पोटातील घाण पूर्णपणे काढून टाकणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने सहजतेने पोटातील घाण निघून जाते। तर यासाठी एक कप भरून गाईचे दूध घ्यायचे आहे। गाईचे दूध हे पचायला तर हलके असतेच, परंतु गाईच्या दुधापासून आपल्या शरीराला असंख्य फायदे देखील होतात आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप पवित्र मानले गेले आहे। आणि येथे मी 10 ते 12 पुदिन्याची पाने घेतली आहेत। थोडे गरम झाले की यामध्ये ही प्रथम स्वच्छ धुवून संपूर्ण पाने चिरून टाकून द्या। याप्रमाणे मंद आचेवर हे छान उकळून तयार झाले की लगेचच गॅस बंद करून हे थोडेसे थंड होऊ द्या आणि एका कपमध्ये अगदी पाव चमचा भरून किमान 10 ते 12 थेंब इतके एरंडेल तेल घ्यायचे आहे आणि एका कपमध्ये टाका। हे दूध नॉर्मल थंड झाले की यामध्ये टाकून द्या आणि हे छान मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी हे दूध पिऊन घ्यायचे आहे। तर यामुळे सकाळी सहजतेने लगेचच पोट स्वच्छ होते आणि जास्त त्रास असेल, कायमच पोटांचे विकार जाणवत असतील, पोटातील घाण ही व्यवस्थित स्वच्छ होतच नसेल तर आठवड्यातून किमान 3 वेळेस हा उपाय करायचा आहे। परंतु उपाय करताना 1 दिवस गॅप सोडून दुसऱ्या दिवशी हा उपाय करायचा आहे। म्हणजेच जर तुम्ही सोमवारी हा उपाय केला तर मंगळवारी न करता बुधवारी करायचा आहे। असे आठवड्यातून 3 वेळेस जर केले तर यामुळे नक्कीच आपल्या पोटांच्या समस्या ज्या आहेत त्या निघूनच जातील व पोटातील घाण कधी स्वच्छ झाली हे देखील आपल्याला कळणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो। मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।